फ्रेंड्स हर्षदा हर्षदा हाय मी आपलं स्वागत करते आज आपण पाहतोय वडे कसे बनवायचे ते अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा वडे बनवण्यासाठी आधी आपण वाटण तयार करून घेऊयात आठ ते नऊ लसूण पाकळ्या चार सहा ते सात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि एक चमचा जिरं पाण्याचा वापर न करता याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर पाहू शकता मस्त पेस्ट तयार झालेली आहे आता बेसनाचं कोटिंग कसं करायचं हे पाहूयात त्यासाठी इथं घेतलंय एक वाटी बेसन पीठ त्यामध्ये घालायचं दोन चमचे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे नाही घातलं तर ही चालतं पण त्याने छान कुरकुरीतपणा येतो त्याच्यामुळं घाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत याच्या गिठुळ्या मोडून सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं यामध्ये मी सोडा घातलेला नाही सोडा जर तुम्हाला घालायचा असेल तर हळद घालायची नाही हळद आणि सोडा जर एकत्र घातलं आणि ते तेलामध्ये टाकलं की त्याचा लालसर कलर येतो आपल्याला तसं नको आहे त्यासाठी मी सोडा नाही घातला जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर तुम्ही हळद वा हळद न वापरता जो पिवळा कलर असतो तो वापरला तरीही चालेल आणि मस्त असं सैलसर बॅटर तयार झालेलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून असंच भिजत ठेव्यात आता बटाट्याला फोडणी द्यायची तर ह्या अशा पद्धतीने मी बटाटे उकडून साल काढून मॅश करून घेतलेले आहेत हवं असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता पण मी जस्ट असे मॅश केलेत मला यात थोडेसे चंक्स आवडतात दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये घालायची पाव चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायची त्यानंतर घालायचं पाव चमचा जिरं जिरंही छान फुलू द्यायचं त्यानंतर घालायचे आठ ते नऊ कढी पानं पाव चमचा हिंग आणि तयार करून घेतलेलं हिरवी मिरची जिरं आणि लसणाचं वाटण आणि दोन मिनिट हे वाटण छान परतून घ्यायचं जर वाटण करपत असेल तर तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल पाव चमचा हळद आणि आता यामध्ये घालायचा उकडून मॅश करून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा पाव चमचा गरम मसाला आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं गॅस तुम्ही बंद करू शकता किंवा एकदम स्लो करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आणखी एक दोन ते तीन मिनिट हा बटाटा छान परतून घ्यायचा बटाटाही तयार आहे आणि बॅटरही तयार आहे ही। आता घेऊयात अगदी एका घासाचा बटाटा सहजपणे एकाच घासाचा वडा तयार व्हायला हवा इतक्याच साईजचा घ्यायचा आणि छान असा गोलाकार त्याला आकार वडे ह्या बेसनाच्या बॅटर मध्ये बुडवायचे आणि कडकडीत गरम तेलामध्ये घालायचे तेलही मी गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये बसतील इतके वडे तुम्ही घालू शकता आणि याला छान असा ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं तर पाहू शकता परफेक्ट असे तळले गेलेले आहेत वडे आणखीन एखादा मिनिट पळ म्हणजे कोटिंग असं कडक राहील कुरकुरीत राहील तर वडे छान आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर के शेजारी एक बेल आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं पहिलं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद